नुसार तर आज आपण बघणार आहोत अशी एक फ्लावरची रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडेल। तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइबचा बटन दाबा, त्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील। तर मी ते पहिल्यांदा आपण कोबीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर एका बाउल मध्ये आपण एक कप मैदा घेणार आहोत आणि त्यासोबतच पाव कप तांदळाचं पीठ आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर। आता यातच आपण चवी अनुसार मीठ घालणार आहोत। एक टेबलस्पून सेजवान सॉस, एक चमचा रेड चिली सॉस, एक चमचा सोया सॉस, एक चमचा विनेगर। यात आपण एक चमचा आल लसणाची पेस्ट घालणार आहोत, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनीपूड आणि एक चमचा गरम मसाला। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकायची आहे आणि यात थोडं थोडं पाणी घालून थिक अशी कन्सिस्टन्सीची बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पातळ बनवायचं नाहीये कारण की आपल्याला ते कोट करायचं आहे, त्यामुळे आपण हे पाणी असं थोडं थोडं करूनच असं व्यवस्थित घट्ट बॅटर बनवून घेऊया। तुम्ही इथे विस्करचाही वापर यूज करू शकता। तर हे अशा प्रकारे आपलं हे बॅटर झालं पाहिजे घट्टसर, तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओ मध्ये आहे तसंच। आता मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे एका कढईमध्ये। तेल हे आपले अतिशय जास्त गरम करायचं नाहीये। आता तुम्ही बघू शकता मी थोडस पीठ टाकून चेक केलेलं आहे, तर इथे आपलं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपल्याला फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। आता हे जे आपण तुकडे केले आहेत फ्लावरचे ते या बॅटर मध्ये डीप करून आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती हे 7 ते 8 मिनिटं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे, ज्यांनी हे चांगले मस्त क्रिस्पी होतील आणि आतून चांगले शिजतील। आणि मी इथे हे दोन बॅचेस मध्ये फ्राय केले आहेत, एकाच वेळी सगळं ओव्हर क्राउड करायचं नाहीये। तर फ्लिप करून हे आपण दुसऱ्या साईडला व्यवस्थित भाजून घेऊया। असं अलटत पलटत चारी बाजूंनी व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळ्या तऱ्हेने क्रिस्पी होतील। आता हे आपले इथे तयार झालेले आहेत, फ्राय करून रेडी आहेत, ते आपण एका चाळणीत काढून घेऊया। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्यांनी तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळत राहतील। तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।